क्षेत्रभेट, क्षेत्रभेटीचा अहवाल लेखन करणे, यामध्ये भेट दिलेल्या कार्यालयाच्या कार्याची माहिती मिळवल्यानंतर अहवाल लेखन करावे लागते. हे अहवाल लेखन करताना त्यात नकाशे, तक्ते, आराखडे, आलेख, चित्रे, छायाचित्रे यांचाही उपयोग करावा लागतो. तर बालमित्रांनो, या अहवाल लेखनासाठी आपल्याला आवश्यक कोणकोणते मुद्दे त्या ठिकाणी लक्षात घ्यावे लागतात ते आपण पाहूया. यामध्ये अहवाल लिहिताना सर्वात प्रथम आपल्याला प्रस्तावना लेखन करावे लागते. प्रस्तावनेमध्ये त्या ठिकाणी या भेटीचा आपला उद्देश त्या ठिकाणी स्पष्ट करावा लागतो. त्यानंतर कार्यालयातील कार्यरत कर्मचारी यांची माहिती त्या ठिकाणी प्रस्तावनेनंतर दुसऱ्या भागामध्ये लिहावी लागते. त्यानंतर तिसऱ्या भागामध्ये कार्यालयाचे कार्य कार्याचं इतिवृत्त त्या ठिकाणी लिहावं लागतं की त्या कार्यालयामध्ये कोणत्या प्रकारचं कार्य केलं जातं, त्या कार्याचे नियोजन कसे केलेले असते याविषयी सविस्तर माहिती यामध्ये लिहावी लागते. त्यानंतर चौथ्या भागामध्ये त्या कार्यालयामध्ये कार्य करत असताना त्या कर्मचाऱ्यांना, त्या अधिकाऱ्यांना भेडसावणाऱ्या ज्या समस्या असतात, येणाऱ्या समस्या असतात, त्या समस्यांची माहिती लिहून त्या समस्या सोडवण्यासाठी त्या कार्यालयातील कर्मचारी अधिकारी वर्ग कोणकोणत्या उपाययोजना करतात याविषयीची माहिती भाग चारमध्ये लेखन करावी लागते. त्यानंतर शेवटचा भाग म्हणजेच या अहवालाचे लेखनामध्ये शेवटी आपल्याला त्या भेटीदरम्यान त्या कार्यालय प्रमुखाने, त्या ठिकाणी विविध कर्मचाऱ्यांनी आपल्याला जे काही सहकार्य केलं, मदत केली, त्याबद्दल त्यांचे आभार मानावे लागतात. आणि अहवालाच्या शेवटी या कार्यालयाच्या क्षेत्रभेटीच्या संदर्भात आपण इतर काही संदर्भ वापरले असतील तर त्या संदर्भांची माहिती संदर्भ सूची या भागामध्ये द्यावी लागते. अशा प्रकारे बालमित्रांनो, आपल्याला अहवाल लेखन करताना या मुद्द्यांचा विचार करावा लागतो. तर या ठिकाणी मी तुम्हाला एक दोन उपक्रम देणार आहे. ते दोन उपक्रम तुम्ही पूर्ण करून तुमच्या वर्ग शिक्षकांना दाखवायचे आहेत. तर उपक्रम क्रमांक एक, एका क्षेत्रभेटीसाठी तुम्ही नियोजन आराखडा तयार करून एक प्रश्नावली तयार करायची आहे. नंतर दुसरा उपक्रम आहे, तुम्ही दिलेल्या भेटीनंतर तयार केलेल्या अहवालाचे वर्गात गटनिहाय किंवा वैयक्तिकपणे सादरीकरण करा. अशा प्रकारे हे दोन उपक्रम तुम्ही पूर्ण करून तुमच्या वर्ग शिक्षकांना दाखवा. धन्यवाद.